नमस्कार, आज आपण इतिहास विषयातील पहिले जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे आद्य शेतकरी। या अगोदर आपण तुम्हाला इसवी सन आणि इसवी सन पूर्व यामधील फरक थोडक्यात मी स्पष्ट करतो, कारण बऱ्याच वेळेला असं होणार आहे की एखादी गोष्ट इसवी सन पूर्व 5000 साली झालेली असेल आणि दुसरी एखादी घटना इसवी सन पूर्व 4 साली झाली असेल, म्हणजे बऱ्याच वेळेला आपला गोंधळ होतो। कारण एखाद्या त्या प्राचीन कालखंडातील जर आपण विचार केला तर एखाद्या व्यक्तीचा जन्म इसवी सन पूर्व 1500 साली होतो आणि त्याच व्यक्तीचा मृत्यू इसवी सन पूर्व 1498 किंवा 1495 असा होतो, जे यावेळेला तुमच्यामध्ये गोंधळ निर्माण होतो। त्यासाठी इसवी सन आणि इसवी सन पूर्व हा घटक तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो। तर या ठिकाणी येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या वेळी शून्य मानलं गेलं आणि तिथून पुढचा कालखंड जो आहे तिथून पुढचा कालखंड हा इसवी सन म्हणून ओळखला जातो आणि तिथून पाठीमागचा कालखंड आहे हा कालखंड इसवी सन पूर्व म्हणून ओळखला जातो। म्हणजे येशू ख्रिस्तांचा जन्म हा शून्य हा कालखंड मानला जाऊन तिथून पुढचा कालखंड आहे हा इसवी सन मानला जातो आणि तिथून पाठीमागचा कालखंड हा इसवी सन पूर्व मानला जातो। आणि हा कालखंड मोजत असताना या पद्धतीने मोजला जातो, तर या ठिकाणी शून्य आहे, या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीनं इसवी सन कालखंड मोजला जातो। त्याच पद्धतीनं इसवी सन पूर्व सुद्धा 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीनं मोजला जातो। परंतु घटना घडत असताना अशा घडत गेल्या आणि कालखंड हा या पद्धतीनं मोजला गेला, त्यामुळे एखादी घटना इसवी सन पूर्व, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्म इसवी सन पूर्व 3 साली झाला असेल आणि त्या व्यक्तीचा मृत्यू इसवी सन पूर्व 1 साली झाला असेल, म्हणजे अगोदर 3 आणि नंतर 1 असा हा क्रम येतो, त्यामुळं बऱ्याच वेळेला आपला गोंधळ निर्माण होतो। हा गोंधळ होऊ नये म्हणून इसवी सन पूर्व आणि आता शून्यानंतर पुढचा जो कालखंड आहे तो इसवी सन हा याच पद्धतीनं मोजला जातो, पण इसवी सन पूर्व हा जो कालखंड आहे तो या पद्धतीनं मोजला जातो। म्हणजे घटना अशा पद्धतीनं घडत गेल्या आणि कालखंड हा या पद्धतीने मोजला गेला, त्यामुळे इसवी सन पूर्व हा कालखंड या पद्धतीने येतो। म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्म इसवी सन पूर्व 3 साली झाला असेल आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू इसवी सन पूर्व 1 साली झाला असेल, म्हणजे व्यक्तीचा जन्म 3 साली आणि मृत्यू 1 साली, म्हणजे 3 अगोदर आणि 1 नंतर, यामध्ये तुमचा संभ्रम निर्माण होतो। म्हणून इसवी सन पूर्व आणि इसवी सन या कालखंडामध्ये काय फरक आहे तो तुम्हाला थोडक्यात सांगितलेला आहे। प्रत्यक्ष ज्या वेळेला तुम्हाला घटना घडत असतात तुम्हाला कालखंड सांगितला जातो त्यावेळेला ते तुमच्या लक्षात येईल, कारण बऱ्याच ठिकाणी इसवी सन पूर्व हा कालखंड या पद्धतीनं मोजला गेलेला आहे, त्यामुळे तुम्हाला माहीत असावं समजावं म्हणून हे थोडक्यात स्पष्ट करून सांगितलेलं आहे। काही तुम्हाला जर शंका आल्या तर नंतर आपण त्या दूर करणार आहोत। तर आपल्या अभ्यासक्रमातील पहिलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे आद्य शेतकरी। आता या प्रकरणामध्ये आपणाला कोणकोणता भाग पाहायचा आहे, त्यामध्ये नद्या काठची संस्कृती, म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये
ज्या नद्यांच्या काठी संस्कृती उदयास आल्या त्यांची थोडक्यात माहिती, त्यानंतर या नदी काठाच्या परिसरामध्ये त्या शेतकऱ्यांनी आपली शेती करायला सुरुवात केली म्हणून त्या शेतकऱ्यांना आद्य शेतकरी म्हणतात, म्हणजेच भारतातील आद्य शेतकरी। त्यानंतर या नदीकाठच्या परिसरामध्येच शेतकऱ्यांनी आपल्या गाव वसाहती स्थापन केल्या आणि त्यातूनच स्थिर वसाहती निर्माण झाल्या त्याची माहिती पाहणार आहोत। स्थिर वसाहती निर्माण झाल्यानंतर व्यापार व दळणवळणाला सुरुवात झाली। जे व्यापार व दळणवळण क्षेत्रात कशी प्रगती झाली किंवा व्यापार व दळणवळण कसे सुरू झाले त्याची माहिती पाहणार आहोत। त्यानंतर नागरीकरणाला कशी सुरुवात झाली, म्हणजे अनेक वसाहती एकत्र येऊन अनेक खेडी तयार झाली, खेड्यातून नगरं तयार झाली, याची माहिती आपणाला या प्रकरणामध्ये पाहिजे। तर या अगोदर तुम्ही नववीमध्ये जुने अश्मयुग नवे अश्मयुग याची माहिती पाहिलेली आहे। तर याच कालखंडामध्ये नद्या काठची संस्कृती याची आपणाला थोडक्यात माहिती पाहिजे। तर जर आपण पुराणाश्मयुगाचा विचार केला तर पुराणाश्मयुगातील मानवाने प्रथम दगडी हत्यारे तयार केलेली आपणाला दिसून येतात। तर जुन्या अश्मयुगातील मानव हा निसर्गामध्ये सापडणाऱ्या ओबडधोबड दगडी शस्त्राचा दगडी हत्यारांचा वापर करत होता, परंतु नवाश्मयुगात त्यामध्ये अधिक तंत्रज्ञान आलं। पण पुराणाश्मयुग म्हणजेच जुने अश्मयुग त्यामध्येही परत जुने अश्मयुग नवे अश्मयुग मध्याश्मयुग असे प्रकार आपणाला पाहायला मिळतात। तर पुराणाश्मयुगातील मानवाने प्रथम दगडी शस्त्र किंवा हत्यारांचा वापर केलेला आपणाला दिसून येतो। आता पुराणाश्मयुगातील मानवाने या दगडी शस्त्राचा किंवा दगडी हत्याराचा वापर कशासाठी केला, तर शिकार केल्यानंतर म्हणजे ज्या दगडी हत्याराने किंवा शस्त्राने एखाद्या प्राण्याची शिकार केल्यानंतर त्या प्राण्याच्या शरीरावरती असणारे जे मांस आहे जे कातड आहे ते काढण्यासाठी त्यांनी दगडाच्या शस्त्राचा वापर केला। म्हणजे शिकार केल्यानंतर मृत किंवा मेलेल्या जनावरांचं मांस खरडण्यासाठी किंवा कातडी काढण्यासाठी त्यांनी दगडी शस्त्राचा वापर केला। त्यानंतर बऱ्याच झाडांच्या ज्या साली होत्या त्या झाडांच्या सालीच्या आत जो गर होता मगज होता तो मगज खाण्यासाठी, म्हणजे एखादं झाड असेल त्या झाडाच्या सालीच्या आत खाण्यासारखा पदार्थ असेल तो पदार्थ बाहेर काढण्यासाठी म्हणून त्यांनी या दगडाचा वापर केला। जे आपण ज्या पद्धतीनं एखाद्या झाडाच्या सालीच्या आत खाण्यासारखा एखादा पदार्थ असेल तर आपण सुद्धा दगडाचा वापर करून तो पदार्थ बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो। उदाहरणार्थ आपण बाभळीच्या झाडाचा डिंक असेल तो डिंक काढण्यासाठी आपण दगडाचा वापर करतो, त्या दगडाच्या साह्याने आपण तो डिंक काढून त्याचा उपयोग करतो। म्हणजे झाडाच्या सालीच्या आत असलेला मगज बाहेर काढण्यासाठी त्यांनी दगडी शस्त्राचा वापर केला। त्याचप्रमाणे त्यांनी जंगलामध्ये सापडणारी जी कठीण कवच असणारी फळं आहेत, उदाहरणार्थ नारळ असेल कवट असेल किंवा इतर असे अनेक फळं आहेत की ज्या फळांचं कवच अतिशय कठीण आहे, त्या फळांच्या कवचाचं किंवा ते त्या फळांचं कवच फोडण्यासाठी त्यांनी दगडी शस्त्रांचा वापर केला। त्याचप्रमाणे या कालखंडामध्ये मानवी जीवन पूर्णपणे भटके स्वरूपाचे असल्यामुळं ते लोक शिकार करत होते आणि कंदमुळे खात होते। म्हणजे जमिनीमध्ये असणारे जे कंद आहेत ते कंद खोदून काढण्यासाठी त्यांनी दगडी शस्त्राचा वापर केला। जे पुराणाश्मयुगातील मानवाने प्रथम दगडी शस्त्र तयार केली
आणि त्या दगडी शस्त्राच्या माध्यमातून त्यांनी मृत प्राण्यांच्या शरीरावरील मांस असेल कातडे असेल ती खरडण्यासाठी किंवा झाडांच्या आतील मगज असेल किंवा त्या हाडांच्या आतील जो मगज असेल तो बाहेर काढण्यासाठी कठीण फळांचे कवच फोडण्यासाठी किंवा कंदमुळे जमिनीतून खोदून काढण्यासाठी त्यांनी या दगडी शस्त्रांचा वापर केलेला आपणाला दिसून येतो. आता याच कालखंडामध्ये पुराणाश्म युगातील मानवाने ही जी दगड शस्त्र तयार केली ही दगडी शस्त्रे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची तयार करण्यासाठी त्या दगडाचे तुकडे काढून त्या दगडाची शस्त्र तयार करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे या कालखंडातील मानवाने वन्य वनस्पतींची लागवड करण्यास सुरुवात केली. वन्य म्हणजे जंगली वनस्पतींची लागवड करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्याचप्रमाणे काही जनावरांचं पालन करण्यास सुरुवात केली. त्यामुळं या कालखंडातील मानवाचं जीवन स्थिर स्वरूपाचं झालं. मानव एका ठिकाणी राहू लागला, शेती करू लागला, पशुपालन करू लागला आणि त्यामुळं मानवाचं जीवन स्थिर झालं. जर आपण पाहिलं तर सर्वसाधारणपणे इसवी सन पूर्व 12,000 ते इसवी सन पूर्व 11,000 या कालखंडामध्ये मानव या पद्धतीनं जे चांगल्या पद्धतीनं तो शेती करू लागला, पशुपालन करू लागला. याच कालखंडामध्ये मानवाने शेतीच्या आधुनिक तंत्राचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं याच कालखंडामध्ये नद्यांच्या अनेक सुपीक प्रदेशामध्ये आपणाला अनेक संस्कृती किंवा वसाहती स्थापन झालेल्या आपणाला दिसून येतात. जर आपण विचार केला तर जगामध्ये ज्या प्राचीन संस्कृती आहेत त्या सर्व प्राचीन संस्कृती आपणाला नद्याच्या काठीच वसलेल्या दिसून येतात. आता त्याला महत्त्वाची कारणं काय आहेत तर त्यामध्ये पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे या नदीच्या काठी असणारी सुपीक जमीन, शेतीसाठी असणारं अनुकूल हवामान असेल, शेतींना नदींना वर्षभर असणारं मुबलक पाणी असेल, शेतकऱ्यांना मिळणारा मोठ्या प्रमाणात चारा असेल आणि या सर्व कारणामुळं प्राचीन कालखंडामध्ये म्हणजेच पुराणाश्म युगामध्ये आपणाला नद्याच्या काठी वेगवेगळ्या संस्कृती उदयास आलेल्या दिसून येतात. तर त्या संस्कृतीची माहिती आपणाला थोडक्यात पाहिजे. तर त्या संस्कृत्या कोणत्या आहेत त्यामध्ये पहिल्या आहे टायग्रीस आणि युक्रेटिस नद्याचे खोरे. या दोन नद्याच्या खोऱ्यामध्ये एक संस्कृती उदयास आली, त्या संस्कृतीलाच आपण मेसोपोटेमिया संस्कृती म्हणून ओळखतो. म्हणजे या दोन नद्या युक्रेटिस आणि टायग्रीस या दोन नद्यांच्या परिसरामध्ये ही संस्कृती उदयास आली. या संस्कृतीला आपण मेसोपोटेमिया संस्कृती या नावानं ओळखतो. तर आपण जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे इराण, सिरिया, इराणच्या पश्चिमेकडील प्रदेश, तुर्कस्तानच्या आग्नेयेकडील प्रदेशामध्ये या संस्कृतीचा उदय झालेला आपणाला दिसून येतो. आता या संस्कृतीला मेसोपोटेमिया संस्कृती असं का म्हणतात तर मेसोपोटेमिया या शब्दाचा अर्थ आहे मोसॉस म्हणजे मधला आणि पोटो मॉस म्हणजे नदी म्हणजे दोन नद्यांमधील सुपीक प्रदेश यालाच मेसोपोटेमिया असं म्हणतात. म्हणजे दोन नद्यांमधील असणाऱ्या सुपीक प्रदेशाला मेसोपोटेमिया असं म्हटलं जातं आणि या शब्दावरूनच या संस्कृतीला मेसोपोटेमिया संस्कृती म्हणून ओळखलं जातं.
आता या संस्कृतीचा जर आपण विचार केला तर युक्रेटिस आणि टायग्रीस या दोन नद्यांना वर्षभर येणाऱ्या पुरामुळे या नदींच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सुपीक झालेली जमीन होती. त्या ठिकाणी वर्षभर नद्यांना मुबलक पाणी होतं, त्यामुळं या ठिकाणी लोक राहू लागले, शेती करू लागले, पशुपालन करू लागले. त्यामुळं मानवाचं भटकं जीवन संपून मानवाचं स्थिर जीवन सुरू झालं आणि त्यामुळं या कालखंडामध्ये या नद्यांच्या खोऱ्यात किंवा परिसरात गाव वसाहती स्थापन झाल्या. म्हणजे लोक एकत्र येऊन राहू लागले. त्यातूनच नवाश्मयुगीन वसाहती स्थापन झाल्या. या सर्वसाधारणपणे इसवी सन पूर्व 10,000 साली या गाव वसाहती स्थापन झालेल्या आपणाला दिसून येतात. आता या कालखंडातील जो शेतकरी होता, जो या सुपीक नदीच्या परिसरामध्ये राहत होता, शेती करत होता, पशुपालन करत होता, हा शेतकरी प्रामुख्याने गहू आणि बार्ली या पिकांचं उत्पादन घेत होता असं आपणाला दिसून येतो. म्हणजेच टायग्रीस आणि युक्रेटिस या दोन नद्यांच्या परिसरामध्ये जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला मेसोपोटेमिया संस्कृती म्हणून ओळखलं जातं. तर त्यानंतरची जी दुसरी संस्कृती आहे ती म्हणजे नाईल नदीचे खोरे, त्याला आपण इजिप्तची संस्कृती म्हणतो. आता इजिप्त या संस्कृतीचा किंवा या संस्कृतीची माहिती जगाला कशी झाली, तर आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेल्या नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये ही इजिप्तची संस्कृती उदयास आलेली आपणाला दिसून येते. आता इजिप्तची संस्कृती जगाच्या इतिहासामध्ये कोणत्या नावानं ओळखली जाते, तर ती पिरॅमिडची संस्कृती म्हणून ओळखली जाते. आता ह्या संस्कृतीचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे आफ्रिका खंडाच्या उत्तरेस जी नाईल नदी आहे त्या नाईल नदीच्या परिसरामध्ये या संस्कृतीचा उदय झालेला आपणाला दिसून येतो. आता नेपोलियन बोनापार्ट, या नेपोलियन बोनापार्टने 1798 इजिप्तवर स्वारी केली. ज्यावेळेला नेपोलियन बोनापार्टने इजिप्तवर स्वारी केलेली होती त्या स्वारीच्या वेळी नेपोलियन बोनापार्टच्या सैन्याबरोबरच काही विद्वान लोकही या मोहिमेमध्ये सामील झालेले होते. या विद्वान लोकांनी अनेक अवशेषांचा पद्धतशीरपणे अभ्यास केला आणि त्या अवशेषांचा अभ्यास करून त्यांनी हे सिद्ध केलं की इजिप्तमध्ये नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये एका प्राचीन संस्कृतीचा उदय झालेला आहे, किंवा इजिप्तच्या नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये प्राचीन संस्कृती आहे. त्याचं आपण जर माहिती विचारात घेतली तर रेझोटा स्टोन या ठिकाणी एक स्टोन म्हणजे दगड सापडला प्राचीन अवशेषामध्ये. या स्टोनवरती चित्रलिपी होती. म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या वेळेला कोणत्याही प्रकारचं लेखन केलं जात नव्हतं, ज्यावेळेला चित्रलिपीच्या सहाय्यानं लेखन केलं जात होतं, त्या पद्धतीनं या स्टोनवरती म्हणजे दगडावरती चित्रलिपी आहे. त्या चित्रलिपींचा अभ्यास करून या संशोधकांनी इजिप्तच्या नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये एक प्राचीन संस्कृती होती असं त्यांनी सिद्ध केलं. यावरून इजिप्तमध्ये नाईल नदीच्या खोऱ्यामध्येही एक प्राचीन संस्कृती उदयास आलेली होती असं आपणाला दिसून येतं. यानंतरच्या ज्या दोन संस्कृती आहेत त्यामध्ये चीनमधील होयांगो नदीच्या परिसरामध्ये असणारी संस्कृती आणि भारतामध्ये सिंधू
सरस्वती नदीच्या खोऱ्यामध्ये असणारी संस्कृती या दोन संस्कृतीचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.